नवी मुंबई नेटवर्क। अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के मौके पर भारतीय जनता पार्टी सीवूड करावे प्रभाग क्रमांक 41 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नवी मुंबई जिलाध्यक्ष दत्ता गंघाले और राजमाता जिजाऊ महिला मंडल अध्यक्षा अश्विनी गंघाले के नेतृत्व में एक विशिष्ट प्रकार के कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम की थीम थी बच्चों ने माँ के लिए, भाई ने बहन के लिए और पति ने पत्नी के लिए एक दिन खाना बनाने की ऑनलाइन प्रतियोगिता। इस प्रतियोगिता का लकी ड्रॉ निकालकर उनके विजेताओं को सम्मानित करने के लिए सीवुड में खास कार्यक्रम का आयोजन दत्ता गंघाले और अश्विनी गंघाले के माध्यम से किया गया, जहां महिलाओं ने बड़ी संख्या में अपनी मौजूदगी दिखाते हुए इस कार्यक्रम को सफल करार दिया। लीग से हटकर काम करने के लिए दत्ता गंघाले और अश्विनी गंघाले को जाना जाता है और इसी का जीता जागता उदाहरण इस स्पर्धा के रूप में दिखाई दिया। इस दौरान विजेताओं को मान्यवरों के हाथों लकी ड्रॉ निकालकर सम्मानित किया गया। इतना ही नहीं, इस दौरान अश्विनी गंघाले ने महिलाओं को हल्दी कुमकुम लगाकर उन्हें उपहार देकर उनके सौभाग्य और सुमंगल की कामना करते हुए अपने और प्रभाग की महिलाओं के बीच के आत्मिक रिश्ते को परिभाषित किया। नवी मुंबई नेटवर्क से खास मुलाकात में दत्ता गंघाले ने सभी महिलाओं को महिला दिवस की शुभकामनाएं देते हुए कहा कि स्त्री शक्ति रूपी महिलाओं की तकलीफ और पीड़ा का अनुभव पुरुषों को भी हो सके, इसी मकसद के साथ इस स्पर्धा का आयोजन किया गया। मला वाटतं नवी मुंबई मध्ये सर्वप्रथम असा आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी आज महिला दिनाच्या निमित्ताने राबवला गेला। मुलाने आईसाठी, भावाने बहिणीसाठी, पतीने पत्नीसाठी आजच्या दिवसात एक वेळचा स्वयंपाक करावा आणि त्याचा व्हिडिओ, पूर्ण बनवण्याचा व्हिडिओ आमच्याकडे पाठवावा आणि त्यामध्ये सुद्धा लकी ड्रॉ पद्धतीने रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह, तसेच सहभागी प्रत्येक व्यक्तीस या ठिकाणी पारितोषिक देण्यात येणार आहे। प्रश्न पारितोषिक देण्याचा या ठिकाणी नाही, तर आपल्या आईला, आपल्या पत्नीला, आपल्या बहिणीला स्वयंपाक करताना किती अडचणी येतात, तो किती अडचणीतून मात करून किती थकलेले असले तरी ती स्वयंपाक आपल्याला करून खायला घालते, त्याची जाणीव समस्त पुरुष वर्गाला व्हावी आणि एक स्वावलंबनाच्या दिशेने त्यांनी जावं। कधी कामाच्या वेळा असतात, मुलांना शिक्षणासाठी बाहेर जावं लागतं, अशा वेळेस त्याला किमान स्वतःचं खाण्यापुरता स्वयंपाक करता यावा, हा पॅटेमागचा उद्देश आहे। आणि आपली आई, आपली बहीण, आपली पत्नी कितीही थकलेली असली तरी दोन घास आपल्याला कशा पद्धतीने करून घालते। आता तुम्ही या ठिकाणी प्रतिक्रिया ऐकल्या की मुलाने स्वयंपाक बनवला परंतु तो इतका थकला होता की तो न खाता झोपी गेला। अशा वेळेला, बऱ्याच वेळेला आपली आई, आपली पत्नी, आपली बहीण आपल्या स्वयंपाक करून घालते पण ती स्वतः खात नाही, ती तशीच थकलेली असल्यामुळे दोन घास खाऊन झोपी जाते। तर ही जाणीव या महिला दिनाच्या निमित्ताने होणं गरजेचं आहे। आज या ठिकाणी प्रतिक्रिया बघितल्या की पुरुष वर्गाच्या प्रतिक्रिया आल्या की फक्त एकच दिवस नाही तर महिन्यातून किमान एकदा पुरुषांनी असा स्वयंपाक केला तर ती खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान केल्यासारखं होईल। तर अशी आगळीवेगळी स्पर्धा या महिला दिनाच्या निमित्तानं आम्हाला ठेवण्याचा या ठिकाणी योग आला। आपण बघताय सिवूडमधील महिला त्याच्यामध्ये सहभागी झाल्या, त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करेल। वही अश्विनी गंघालेने भी सभी को अंतरराष्ट्रीय महिला दिवस की शुभकामनाएं देते हुए हर क्षेत्र में तत्परता से कार्य करने वाली हर स्त्री शक्ति को सलाम किया। स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, मग ती बिझनेस मध्ये असो किंवा जॉब करणारी असो किंवा गृहिणी असो, प्रत्येक क्षेत्रात ती कार्यरत आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ती तारेवरची कसरत करत असते। अशा प्रत्येक नारी शक्तीला माझा सलाम आहे। पुन्हा एकदा सर्व महिला वर्गाला मी जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क। Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade
to iconic residential towers.